काय बाल मित्रांनो, कसे आहात? छान. आपण दररोज हसत खेळत आनंददायी पद्धतीने शाळेमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये अगदी हिरिरीने सहभाग घेता आणि त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग सुद्धा दाखवता. हो, मग त्यामध्ये प्रत्येक संकल्पना, प्रत्येक घटक निश्चितच आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी मदत होते. भाषा विषय असेल, गणित असेल, परिसर अभ्यास असेल किंवा हसू करू खेळू असेल, अशा वेगवेगळ्या विषयामधील वेगवेगळे घटक हे आपले फक्त आनंददायी पद्धतीमुळेच कायम लक्षात राहतात. आणि म्हणूनच आज आपण गणितामधीलच एक छानसा सहज सोपा असा घटक पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे परिमिती. परिमिती म्हणजे नेमकं काय किंवा परिमितीचा अर्थ कसा समजून घ्यायचा किंवा प्रत्येक आकृतीची परिमिती काढताना आपल्याला नेमके कोणत्या घटकांचा विचार करावा लागतो हे आपण प्रत्यक्षच पाहूया. परिमिती, परिमिती. आता पहा, आम्ही फळ्यावर काही आकृत्या काढलेल्या दिसत आहेत. बघा, सांगा बरं, ही आकृती कशाची? ही चौकोन, ही आयत आणि ही चौकोन. बरोबर आहे. मी चार वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या या ठिकाणी काढल्या आणि त्याच्या बाजूची लांबी सुद्धा इथे लिहिलेली पहा. आता हा त्रिकोण आहे, त्रिकोणाचं नाव काय आहे? त्रिकोण अभ. प्रत्येक बाजूवर मी लांबी टाकलेली आहे, चौकोनावर पण टाकलेली आहे, आयतावर पण टाकली, चौरसावर पण टाकलेली आहे. परिमिती म्हणजे त्या आकृतीला जेवढ्या बाजू आहेत आणि त्यांची लांबी जेवढी दिलेली आहे त्यांची बेरीज करणं म्हणजे परिमिती काढणे. परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज. आता मग मला तुम्ही या त्रिकोणाची परिमिती सांगणार आहात. 3 + 8 + 5 म्हणजे सर्व बाजूंची बेरीज, तीच झाली या त्रिकोणाची परिमिती. 8 मध्ये 5 मिळवले 13 होणार, 13 मध्ये 3 मिळवले 16 सेंटीमीटर झाली या त्रिकोणाची परिमिती. आता हा काय आहे? चौरस. चौरसाला मात्र मी एकच बाजूची लांबी दिली. मग आता तुम्ही चारही बाजूची लांबीची बेरीज कशी करणार सांगा? सर्व बाजूंची बेरीज. मग आता ही किती, ही किती, ही किती? सगळ्या बाजू 4 4 4. का बरं? चौरस आकृती आणि आपल्याला माहितीये चौरसाच्या चारही बाजू सारख्या लांबीच्या असतात, म्हणून मी एकच बाजू दिली. तुमच्या पटकन लक्षात यायला हवं की अरे बाकीच्या पण चारच आहे. मग सांगा मला या चौरसाची परिमिती किती? 16 4 4 8 12 4 16. या चौरसाची परिमिती किती होणार? 16 सेंटीमीटर येणार. ते सुद्धा मी दोनच बाजूची लांबी दिली, लांबी आणि रुंदी. मग आता बाकीच्या दोन बाजू कुठून आणायच्या? सांगा, ही दोन रुंदी म्हणजे इकडची सुद्धा बाजू रुंदी दोनच, ही लांबी 7 आहे म्हणजे खालची 7. आणि आता मला तुम्ही परिमिती सांगा परत. 7 मध्ये 7 मिळवले 14 होणार, 14 मध्ये 2 मिळवले 16 होणार आणि या 16 मध्ये 2 मिळवले म्हणजे या आयताची परिमिती होणार 18 सेंटीमीटर. आता या चौकोनाची मला परिमिती तुम्ही सांगणार आहात. 3 मध्ये 4 मिळवले किती होणार? 7. 7 मध्ये 8 मिळवले किती होणार? 15 होणार. 15 मध्ये 5 मिळवले 20. या चौकोनाची परिमिती होणार 20 सेंटीमीटर. मग परिमिती म्हणजे काय सांगा? परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज. कोणतीही आकृती असो, परिमिती म्हटलं की त्याला जेवढ्या काही बाजू आहेत आणि त्याच्या काही लांबी आहेत त्यांची
सगळ्यांची बेरीज म्हणजे काय पॉलिवॉलिटी. इथे लक्षात घ्यायचं मात्र चौरसाला एकच बाजू दिलेली असते मग बाकीचे चौरसाचे चार बाजू समान असल्यामुळे तिथे आपण टाकून घेणार आहात. आणि आयताच्या बाबतीत तसंच असतं, लांबी दिलेली असती, रुंदी दिलेली असती, मग दुसरी लांबी पण आपण लिहायची आणि दुसरी रुंदी सुद्धा आपण लिहायची आणि मगच त्याची परिमिती आपण काढायची. आले लक्षात? यावर आधारित आपण वेगवेगळ्या आकृत्या सुद्धा स्वतः तयार करून काढून त्याची त्या आकृत्यांची परिमिती आपण काढू शकतो. आणि आपल्या एमटीएसच्या पुस्तकामध्ये जे काही परिमितीवर आधारित घटक आहे तो घटक सुद्धा या पद्धतीने आपण सोडवणार आहोत. छान.